शुभ सकाळ. आजची आपली देवपूजा आज आहे 4 ऑगस्ट 2022. तर आज देवपूजा आपल्या दिदीने केलेली आहे. नमस्कार. तर सकाळी मी तुम्हाला देवघराची पूजा दाखवली, त्याच्यानंतर आता वाजलेले आहेत 7:30. तर हे बघा, डायरेक्ट 7:30 वाजता मी ब्लॉग चालू करते. तर आता बनवणार आहे मी स्वयंपाक. आज आहे अॅनिव्हर्सरी आमची, तर खास काय आमचं नियोजन नाही. आणि आता इतका मोठा पोत झाला, जवळजवळ गुडघे इतकं पाणी बाहेर थांबलंय. आणि आपलं आहे इथं देवघर, हे बघा. तर चला आपण आता ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज मी अॅनिव्हर्सरी स्पेशल काय जेवण बनवणार आहे देवाला नैवेद्य, आज आहे गुरुवार, तेही तुम्हाला दाखवते. चला शेवयाची. तर इथं मी 4-5 बदाम बारीक करून घेतले. आणि आज मी शेवयाच्या खीरमध्ये खारीक टाकणार आहे. तर खारकीचे असे मोठे मोठे तुकडे छान उकळले ना, त्यात शिजले ना, खूप भारी लागतं. तर काळी खारीक असली तर टाकलं तर टाकते मी. तर कढई गरम झाली आहे, त्यात टाकूया 1 चमचा तूप. आणि त्यामध्ये आपल्याला हे शेवया भाजून घ्यायचे. तर ही घरी बनवलेल्या शेवया आहेत. आणि यामध्येच मी आता ही आपले खारीक आणि बदाम टाकणार आहे. आणि थोडस किसलेलं खोबरं, म्हणजे शेवयासोबत ही पण छान भाजते तुपामध्ये. तिला बघा, यामध्ये खमंग अशा शेवया आपल्या भाजलेल्या आहेत, ते बघा. तर ह्यामध्ये आपण आता दूध टाकून घेऊया. आता मी साखर टाकते. तर ही शेवायची खीर मी असं घट्ट बनवणार आहे. शिरा आपण बनवतो ना त्या पद्धतीची, पातळ जास्त बनवणार नाही, तर घट्ट छान लागते. एक उकळ शिजवून घेऊया, म्हणजे आपली शेवायची खीर बनवून तयार होईल. आता मी इथे पापड चळते. अॅनिव्हर्सरी ह्या म्हणल्यावर तर थाळी म्हणून जेवायला पाहिजे, ताट म्हणून महाराष्ट्रीयन थाळी. आणि महाराष्ट्रीयन थाळी म्हणते की त्या कोरड्या कपड्या आल्याच. तर घेते मी पट्टी पापड, कोरड्या पापड्याकडून. हे बघा आपल्या उन्हाळ्यात केलेल्या तांदळाच्या कोरड्या. मी बनवते राजमा. तर जे बघा मी सकाळी भिजवलं होता, 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. याची सुकी भाजी बनवते. जिरे मोहरे टाकली, कांदा, खोबरं, लसूण, टोमॅटो आणि अद्रक. तळलेली आहे, त्यात टाकूया लाल मिरची. कलरसाठी कांदा लसूण मसाला, हळद पावडर,
गरम मसाला आणि टाकूया चवीपुरतं मीठ. आपण आता थोडस पाणी घालू. हे आवर लोक हॅपी बर्थडे टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी. बर्थडे फुकट. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू डिअर बाबा काकी. ओके मम्मी पप्पाचा. काकी कवा झाली आज दिसतं चाललं छान दिसत. एक जीन्स दोन टी शर्ट ॲनिव्हर्सरी गिफ्ट माझ्या युट्यूबच्या पेमेंट मधून. ओके धन्यवाद. तर प्रत्येक वेळेस बर्थडे ला ॲनिव्हर्सरी ला ते गिफ्ट देत त्या वेळेस मी दिले त्यांच्याच पैशाच त्यांना दिसत. याला स्केटिंग दिले त्यामुळे ती म्हणते गिफ्ट. बाजी मी नाही दिले तुला आजीन दिलेले. काकाजी
नीट बस थाम नीट बस मांडी जाऊन बस ॲनिव्हर्सरी आमची केक चालते बच्चा नीट खायचं काय तर बघा ॲनिव्हर्सरी छान वाटते ना कसं वाटते मस्त ही एक टी शर्ट आहे म्हणजे दोन टी शर्ट आणि एक पॅन्ट घेतलेली मी बसले की छान छान कटिंग करायची मला तर आत्ताच आमचं बर्थडे सेलिब्रे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं आणि वाजलेले पावणे नऊ हे बघा तर आता आम्ही आता काय करणार बाळा हा आता आम्ही जेवणार आहे तर चला जेवायला जाऊया हे बघा साधं सिम्पल पावसामुळे खूप राडा झाला दीड दोन तास इतका मोठा पाऊस पडला त्यात काय करायचं काय नाही लाईट गेलेली करायचंच नाही म्हणून ठरवलेलं आणि केक आणलेला फ्रीजमध्ये होता पण परत लाईट आली म्हणून परत आम्ही केलं नऊ वाजता ॲनिव्हर्सरी स्पेशल थाळी राजमा आमटी केलेली आहे टोमॅटोची शेवयाचे खीर पापड भजी मिरची भात आणि चपाती आणि भरपूर मोठा पाऊस चालू झालाय तर पटकन आता जेवण करून घेऊन तुम्ही पण या जेवायला वाजलेले आहेत नऊ हे बघा आता वाजले आहेत साडे नऊ आम्ही जेवण केलं आणि आत्ताच मी आले किचनमधून आणि एवढा जोरात पाऊस आहे तुम्हाला दाखवते पूर्ण गुडघे इतकं कमरे इतकं पाणी हे छत्री शाने बघ तर लय पाऊस मोठा आहे वाहून जाईल पाण्यात तिकडं पाणी लय साठले बघ